नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 मधील आजचा 28 तारखेचा जो पेपर झालेला आहे, मित्रांनो आजचा झालेला पेपर आहे त्याचे आपण या ठिकाणी उत्तरसूची पाहणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत, त्याचबरोबर कुठले क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते, प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची होती, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याची खोली कशा प्रकारची आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जेवढे होतील तेवढे क्वेश्चन कव्हर करण्या प्रयत्न करणार आहोत, बाकीचे क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीचा आजचा पेपर होता आणि क्वेश्चन पत्रिका होती ती। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न आपल्यासमोर आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता। पहिला प्रश्न आहे बघा, खालील दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा। तर या ठिकाणी प्रश्नमालिकामध्ये अशा पद्धतीची प्रश्नमालिका दिलेली होती मित्रांनो, हे जे उत्तर जी हे बरोबर आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण। मित्रांनो बघा, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली। तर मित्रांनो याचं उत्तर 2001 ते 2001 असं आहे। तर या ठिकाणी पर्याय जो दिलेला आहे तो बघा बी नंबरचा बरोबर असणार आहे, तर 2000 पासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याची घनता टिंबटिंब या तापमानाला उच्चतम असते। तर बघा या ठिकाणी पहिला जो ए पर्याय जो आहे 4 अंश सेल्सिअस हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे। त्याच्यानंतर बघा, टणक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे, तर ठिसूळ हा बरोबर उत्तर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता संबंध ओळखायचा आहे तुम्हाला। गुरुजी अध्यापन असते मित्रांनो, गुरुजी अध्यापन म्हणजे शिकवणं, तर विद्यार्थी म्हणजे काय, विद्यार्थी काय करतो मित्रांनो, तर अध्ययन करतो। तुम्हाला चुकवण्यासाठी बघा या ठिकाणी शेळा अध्यापन खेळ असं दिलेलं आहे। विद्यार्थी म्हणलं तुम्ही खेळ या ठिकाणी म्हणाल तर चुकीचं होणार आहे, तर बी हा बरोबर आहे या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे बघा, एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 2370-63 असा लिहावा, तर इंट हा शब्द 385 असा लिहिला, तर रेड हा शब्द कसा लिहाल। तर मित्रांनो यासाठी सराव लागतो, तर 235 हा डी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। तर बघा 13 नंबरचा एक क्वेश्चन आहे तो आपण बघूयात, अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालीलपैकी पर्याय निवडा। तर याचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो, अंत प्लस करण डी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। डी नंबरचं उत्तर तुम्हाला बरोबर आहे। बघा, मऊ मेहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटू ऐसे या ओळखीतील मऊ मेहुनीने याचा ध्वनार्थ काय आहे, प्रेमळ आणि दयाळू हे उत्तर मित्रांनो याचं बरोबर असणार आहे। विजांचा मित्रांनो काय असतो, तर विजांचा मित्रांनो कडकडाट असतो, विजांचा कडकडाट, तर हा तुमचा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा कुठल्या आहेत, तर सातपुडा हा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे, याचं उत्तर सातपुडा बी बरोबर आहे। त्याच्यानंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न। पुढच्या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी एक पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तर गिराहकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील। त्याचं याचं गणित अशा पद्धतीने करायचं मित्रांनो, 240 हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, पुढचा प्रश्न जो असणार आहे तो बघा, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे। भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन मित्रांनो चंडीगड या शहरामध्ये आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं। तर बघा 29वा प्रश्न या ठिकाणी आहे, 1965 पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा टिंबटिंब यांनी पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं होतं। त्यावेळेचे बघा मूर्ती लहान पण कीर्तिमहान असे आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्यांचं नाव घेतलं जातं, त्यांनी हा नारा दिला होता। खालील वाक्याचा प्रयोग ओळखा, सुरेशने केळे खाल्ले, मित्रांनो याचा प्रयोगाचं आहे कर्मणी प्रयोग। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करणे टिंबटिंबाची महत्त्वाची भूमिका असते। मित्रांनो या ठिकाणी चावणारी माशी, ढेकून, क्युलेक्स डास हे 3 पर्याय चुकीचे आहेत, तर ॲनॅफिलिस डास, ॲनॅफिलिस मादी नावाचा डास जो असतो मित्रांनो तो मलेरियाचा प्रसार करत असतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। तर मिशन इंद्रधनुष्य मित्रांनो लसीकरणाशी संबंधित आहे, हे 3ही पर्याय चुकीचे आहेत। लसीकरण हा बरोबर आहे, पल्स पोलिओ लसीकरणाची सुरुवात मिशन इंद्रधनुष्य नावाखाली करण्यात आली होती। विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर मित्रांनो या ठिकाणी आपण सी नंबर अध्यक्ष स्पीकर आपण त्याला म्हणतो, हा पर्याय बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण मित्रांनो, या ठिकाणी
पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी, ए नंबर प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालय व शालेय परिसरापासून टिमटिम अंतरामध्ये सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थाचा विक्रीस प्रतिबंध केला आहे. 100 मीटर्स, मित्रांनो 100 मीटर्स हे पहिलं ए नंबरचं अक्षर जे पर्याय आहे तो बरोबर आहे. तर बघा, खनिज संपत्तीने समृद्ध असलेला छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? झारखंड. झारखंडमध्ये मित्रांनो याचा थोडासा भाग आलेला आहे. झारखंड पर्याय बरोबर आहे. पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? त्याचं पर्यायाचं उत्तर जे असणार आहे 43व्या प्रश्नाचं, पाणी या शब्दाचा अर्थ, तर पाण्याला पहिली वॅलेंट असल्यामुळे मित्रांनो हात हे बरोबर आहे. दुसरी वॅलेंट असती तर जल या ठिकाणी बरोबर होतं. बघा, नातेसंबंध ओळखायचा आहे. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण? तर मित्रांनो बहीण हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. योग्य व भांडे या दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता? पात्र. योग्यसाठी पात्र आहे मित्रांनो, भांड्यासाठी पण पात्र आहे. दोन्हीचा योग्य अर्थ ओळखणारा शब्द जो आहे तो पात्र. खूप मित्रांनो सोपा या ठिकाणी पेपर होता. थोडं विचार करून प्रश्न सोडवले तर पूर्ण प्रश्न आपल्या बरोबर येतील. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते? दिलेल्या पर्यायातून निवडा. दिलेल्या पर्यायातून मित्रांनो ब ही बरोबर असणार आहे, बी पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपण बघूया. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते तर 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी योग वेग किती असणार आहे मित्रांनो? तो 72 किलोमीटर पर तास हा वेग असणार आहे. बी नंबरचा उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो. खालील संख्येमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. तर या ठिकाणी मित्रांनो सी नंबरचं 33, सी नंबरचं अक्षर तुमच्या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण मित्रांनो. पुढचा प्रश्न जो असणार आहे मित्रांनो, एका महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान व संगणक शाखा या सर्व शाखातील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी 34 आहे. कला शाखेत 42, वाणिज्य शाखेत 36, विज्ञान शाखेत 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? तर बी नंबरचं अक्षर या ठिकाणी, बी नंबरचा पर्याय जो आहे 30 हे तुमचं बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे इंग्लिश ग्रामरवरचा. व्हॉट इज अ टेरिबल फायर? दिस इज अ चूज द राईट पंक्चुएशन ॲट द इंड ऑफ द सेंटेन्स. तर एक्सक्लेमिनेशन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येणार. सी नंबरचा पर्याय तुमचा बरोबर आहे, सी डॅश डॅश टी एव्हरी मॉर्निंग. सी टेक्स टी एव्हरी मॉर्निंग. बी नंबरचं या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट पियर ऑफ द प्रेपरेशन्स. जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न ॲट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. तर अशा पद्धतीचं आहे तुमचं ए नंबरचं अक्षर तुमचं पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे, बघा, सूरज एक काम 10 दिवसात करतो, तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल? तर याचं बी नंबरचं उत्तर आहे, म्हणजे 6 दिवसात संपेल. तर बी नंबरचं उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. अजून पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघूयात. अशा पद्धतीचे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत अजून मी सोडवले नाहीत, काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील घेणार आहोत. जसं की खालीलपैकी कोणता आजार श्वसनामार्गाने पसरवला जातो? तर या ठिकाणी उत्तर तुम्ही देऊ शकता याचं मित्रांनो. अशा पद्धतीने कमेंटमध्ये कळून मला उत्तर पाठवू शकता. तर मित्रांनो बरेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले नाही आहेत. पुढच्या जो आपला भाग असणार आहे, पुढचा भाग असणार आहे, त्याच्यामध्ये 100 ची 100 आपण प्रश्न सोडवणार आहेत. 100 पैकी आपण जवळजवळ मित्रांनो 20-35 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो बाकीचे प्रश्न सोडवणार आहोत, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळं मित्रांनो अशा पद्धतीची ही अत्यंत सोपी म्हणण्यापेक्षा एकदम सोपी मित्रांनो प्रश्नपत्रिका होती. जसं की हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर कोणीही उत्तर याचं देऊ शकतं. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे, अजित पवार, राजेश टोपे, दीपक सावंत. तर सी नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर होतं, माननीय राजेश टोपे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे प्रश्न आलेले होते. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूयात. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.